हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय खूप महत्त्वाचे आहे. हे प्रमेयाचा उपयोग आपल्याला इयत्ता 9वीमध्ये तर आपण याचा करणारच आहोत. हे प्रमेय इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 3 त्रिकोण ह्या प्रकरणातील आहे. परंतु हे प्रमेय 9वीपुरते मर्यादित आहे का? तर नाही. तर याचा उपयोग आपल्याला 10वीमध्ये सुद्धा होणार आहे, कारण खूप महत्त्वाचं आहे. हे प्रमेयाचा उपयोग प्रत्येक वेळा तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही सिद्धता असेल, त्रिकोणाची सिद्धता येईल, त्या ठिकाणी तुम्हाला या प्रमेयाचा उपयोग होणारच आहे. त्यामुळे हे प्रमेय खूप महत्त्वाचे आहे. प्रमेयाची सिद्धता बघण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, त्याला प्रमेयाचे विधान आहे. जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर बाजू समोरील कोण एकरूप असतात. प्रमेयाचं विधान व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोण एकरूप असतात. समजा आपण त्रिकोण कोणताही काढू शकतो. समजा हा त्रिकोण आहे, आता आपल्याला त्रिकोण ए बी सी काढून दिला आहे. तुम्ही त्रिकोण पी क्यू आर असंही नाव देऊ शकता, किंवा आता त्रिकोण ए बी सी. काय सांगितले? दोन बाजू. कोणते दोन बाजू एक? समजा बाजू ए बी आणि ए सी जर एकरूप असेल तर आपल्याला काय सांगितले? दोन बाजू एकरूप आहे. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतात त्याला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. ओके, म्हणजे हा त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता काय सांगितले? हे दोन बाजू जर एकरूप असतील तर बाजू समोरील कोण, म्हणजेच ए बीच्या समोरील कोण कोणता आहे? हा सी कोण आहे. तसेच ए सीच्या समोरील कोण कोणता आहे? बी. म्हणजेच या बाजू जर एकरूप असतील तर हे दोन कोण बी आणि कोण सी एकरूप असतील हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. कळले तुम्हाला? ओके, आता ह्या विधानावरून आपण काय करूया? प्रथम आकृती काढून घेऊया, कारण का प्रमेयाची सुरुवात करतानाच प्रथम आपल्याला काय करावं लागते? आकृती काढून घ्यावी लागते. त्रिकोण सांगितलं आहे, मग त्रिकोण काढलं, या ठिकाणी त्रिकोण ए बी सी असं काढलेलं आहे. ओके, त्यानंतर हे ए बी आणि हे ए सी दोन एकरूप बाजू दाखवलेल्या आहेत. ओके, म्हणजे आपण काय लिहूया? स्पर्श. हे प्रथम फक्त आपल्याला त्रिकोणाची आकृती काढायची आहे. त्रिकोण ए बी सी ह्या दोन बाजू एकरूप आहे, एवढी आपण आकृती काढलेली आहे. तर पक्षकाले त्या त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू ए बी एकरूप बाजू ए सी हे आकृतीमध्ये आपण दाखवलं आहे. त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बाजू आणि ए सी या दोन्ही एकरूप आहेत, कारण का आपल्याला सांगितलं आहे हे आपलं पक्ष आहे. त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील हे पक्षामध्ये येईल. दोन बाजू एकरूप दाखवलेलं आहे. त्यानंतर साध्य. काय सिद्ध करायचं आहे? बाजू समोरील कोण, म्हणजे कोणते कोण? हा बी कोण, म्हणजे बीला ना आपण कसं लिहू शकतो? कोण ए बी सी. बी म्हणजेच कोणता कोण? कोण ए बी सी. हा सी म्हणजेच कोणता कोण? ए सी बी, म्हणजे कोण ए सी बी. म्हणजे ए कोण ए बी सी एकरूप कोण ए सी बी हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. ओके, आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी रचना करावी लागेल. काय रचना केली आहे या ठिकाणी? तर त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी ए सी, कोण बी ए सीचा दुभाजक काढा. बी ए सी हा कोण बी ए सीचा काय काढला आहे? दुभाजक काढा. आणि तो बाजू बी सीला जेथे छेदतो त्या बिंदूला डी नाव द्या. आता या आकृतीमध्ये म्हणजेच काय करायचं आहे? कोण बी ए सीचा आपल्याला असा कोण दुभाजक काढायचा आहे. कोण दुभाजक काय करतो? कोणाचे दोन समान भाग करतो. हे दोन कोण एकरूप आहेत. ओके, आणि हा जो कोण दुभाजक बाजू बी सीला कोणत्या बिंदूत छेदतो आहे? तर डी बिंदूत छेदतो आहे. ओके, आता हीच आकृती या ठिकाणी आपल्याला काढून दिलेली आहे.
पक्ष झाला आहे, साध्य रचना आपण बघितलेली आहे, आता या ठिकाणी सिद्धता। आता यामुळे दोन त्रिकोण तयार झाले, एक त्रिकोण ए बी डी आणि दुसरा त्रिकोण ए डी सी, हे दोन त्रिकोण तयार झाले म्हणजे कोण ए बी डी व त्रिकोण ए सी डी मध्ये। आता दोन त्रिकोणामध्ये काय काय एकरूप आहे, तर ए बी एकरूप ए सी, हे कशामध्ये पक्ष हे दिसतंय आपल्याला, ए बी एकरूप ए सी। ओके, त्यानंतर बघा कोण बी ए डी आणि कोण सी ए डी, कोण बी ए डी आणि कोण सी ए डी, कारण का कोण दुभाजक आहे, कोण दुभाजक काय करतो, दोन कोण सहा, म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत। कळलं मी पुन्हा इथे व्यवस्थित। हे जे दोन कोण तयार झालेत या ठिकाणी, या ठिकाणी दिसत आहेत हे दोन कोण एकरूप आहेत, तेच ना, कोणते कोण आहेत, कोण बी ए डी एकरूप, कोण सी ए डी। आणि ए डी बघा, ए डी ही दोन्ही त्रिकोणामध्ये आहे, जी ए डी बाजू ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये आहे, म्हणजेच ती काय आहे, तर आपण काय म्हणतो सामायिक भुजा किंवा सामायिक बाजू, ए डी एकरूप कोण ए डी सामायिक बाजू। आता या ठिकाणी बघा, ह्या त्रिकोणामध्ये हे दोन बाजू एकरूप आहे, दोन बाजूंचा मधला कोण एकरूप आहे, म्हणजे कोणती कसोटी असेल, कळलं आहे, म्हणजे हे दोन त्रिकोण म्हणून त्रिकोण ए बी डी एकरूप कोण ए सी डी, कोणती कसोटी, बाकोबा, कारण का दोन बाजूं, दोन बाजूंच्या मधला कोण एकरूप आहे, म्हणजे या ठिकाणी येईल बा को बा कसोटी, बाकोबा कसोटी। आणि आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्रिकोणांचे संगत घटक म्हणजे संगत बाजू, म्हणजे उरलेल्या संगत बाजू, उरलेले संगत कोण एकरूप असतात आपल्याला, म्हणून कोण एकरूप दाखवायचे आहेत, म्हणून कोण ए बी डी एकरूप कोण, हा जो कोण एकरूप होईल आणि हा कोण एकरूप आहे, ए बी डी आणि कोण ए सी डी, ए सी डी एकरूप त्रिकोणाचे संगत कोण। आता कोण ए बी डी म्हणजेच हा कोण ए बी डी, म्हणजेच आपण लिहू शकतो ए बी सी, पूर्ण कोण घेऊ शकतो, म्हणजे ए बी डी म्हणजेच कोण कोणता त्रिकोण, कोण ए बी सी, आणि हा कोण ए सी डी म्हणजे आपण हे जे वाढवलं तर काय होणार, ए सी बी होईल, म्हणून ए सी डी म्हणजेच कोणता कोण, ए सी बी, कारण का या ठिकाणी बी डॅस डी डॅस सी बी डी सी एका रेषेवर आहेत, म्हणजे या प्रकारे आपण हे कोण एकरूप दाखवलेले आहे। बघा, हेच दोन कोण आपले या ठिकाणी साध्यमध्ये होते, तेच आपण काय या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। सो अशा प्रकारे आपण काय पाहिले, त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर बाजू समोरील कोण काय असतात, एकरूप असतात, किंवा तुम्हाला आणखी पण असं लिहिता येईल समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण, तर जर समद्विभुज त्रिकोण असेल असा, तर या पायालगतचे कोण काय असतात, एकरूप असतात, असं सुद्धा विधान तुम्हाला येऊ शकतं। ओके, सो या प्रकारे आपण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेयाची सिद्धता पूर्ण पाहिलेली आहे। प्रमेय महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे प्रमेय तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, परीक्षेलासुद्धा विचारलं जातं आणि या प्रमेयावर आधारित उदाहरणे एक्झाममध्ये येतात। थँक्यू।